गेली का नाही नेत्यात पासून ताई पासून ताई साहेबांपासून आता मी आईच्या भूमिकेत मला कुठलं पद मिळालं म्हणून आलात का मला कुठली खुर्ची मिळाली म्हणून आलात का गिरले का मतलब लग्न तर गिरणार आता मी घरी बसणार ना शिवशंकर खूप भोळा पण त्याला सुद्धा तिसरा डोळा आहे या दसऱ्याच्या माझा दसरा माझी परंपरा या कार्यक्रमामध्ये भगवान बाबांच्या पवित्र साक्षीने छत्रपती शिवरायातील महाराष्ट्राच्या या स्वाभिमानी जनतेचा मी नतमस्तक होऊन स्वागत करते आणि तुम्हाला विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. हे काम करा पोलिसांनो, जे बसले ते बसा, जे बसले ते बसा, फक्त तुम्ही ओरडू नका, जे उभे त्यांना बसू द्यायचं. बसा या बसा बसा. मला इतके दिवस वाटत होतं कि माझं लेकरू माझा मुलगा एकच मुलगा त्याचा माझ्यावर हक्क आहे, माझ्या दोन बहिणींचा माझ्या कुटुंबाचा माझ्यावर हक्क आहे. पण त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी हे पाऊल उचललं, मी माझ्या मुलाला सांगितलं, बेटा तुझ्या आधी हे लोक माझ्याकडे, जेवढा तू माझी जबाबदारी आहेस त्याहून काकणभर जास्त हे माझी जबाबदारी आहे. आणि जेवढं प्रेम माझ्यावर तू आई म्हणून करतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम हे लोक माझ्यावर करतात. का बरं तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता? काय केलं मी असं? शेवटचं पद सांगा. मला मिळालेलं शेवटचं पद कोणतं मंत्रीपद होतं माझ्याकडे? ग्रामीण विकास. तुमच्या गावागावात ग्रामपंचायतचे कार्यालय दिले का नाही? गावागावापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली की नाही? जलसंधारणातून बंधारे केले की नाही? गावागावात काम करताना तुम्हाला चपला शिजवावं लागलं का? बोलावून बोलावून प्रत्येक कर्डिनल साहेब इथे आहेत. हे नाशिक वरनं सांगले धात्रक सगळे आलेले आहेत. कर्डिनल साहेबांच्या तालुक्यामध्ये गावागावात मी बोलवायचं. या कर्डिनल साहेब खंडाने साहेब आले, रत्नाकर गुट्टे आले, सुरेश जस आहेत, मोनिकाताई. तुमचा मतदार संघ तर मी वेगळा मानतच नाही, माझच मानते. म्हणजे जेवढं मी परळीसाठी केलं तेवढंच मी पाथर्डीसाठी केलं. या 5 वर्षांमध्ये मी खूप जीव लावला. मध्य प्रदेशमध्ये मरमर काम केलं, परळी मतदारसंघात काम केलं, ज्या दुसऱ्या मतदारसंघाच्या लोकांच्या गाठी भेटी घेतल्या. भगवान बाबांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भगवान बाबांना सुद्धा दुसरा गड बनवावा लागलाय, तसंच आपण सुद्धा भगवान गडावरून भगवान भक्तीगडाकडे आलो. श्रीकृष्णाला सुद्धा मथुरा सोडावी लागली आहे, द्वारकाच वसवावं लागलंय. तसंच आता आपल्याला सुद्धा परिस्थिती निर्माण झाली. लोकांच्या मनामध्ये काऊर, लोकांच्या मनामध्ये प्रश्न, आणि या प्रश्नाचं उत्तर मी गेले काही दिवस झाले शोधते. तुमच्या मनातलं उत्तर मला माहित आहे, तुम्ही खालून ते ओरडताय ते मी ऐकायले. पण मी तुमची ताई साहेब नाही रे, मी तुमची ताई साहेब नाही, मी तुमची आई आहे. आई आणि खरं सांगू का, बाप असतो ना, कर्ज झालं, दुःख झालं, व्यसन लागलं म्हणून झाडाला लटकून आत्महत्या करतो रे. आईला नवऱ्याने मारलं तरी, सासरच्यांनी छळलं तरी, लेकरांनी लक्ष नाही दिलं तरी जीव द्या वाटत नाही, कारण जीव लेकरात अडकलेला असतो. राजकारणामध्ये नेत्यापासून ताईपासून ताई साहेबांपासून आता मी आईच्या भूमिकेत आहे. तेव्हा माझ्या लोकांचं हित बघणं हे माझं परम कर्तव्य, त्यांना न्याय देणं हे माझं परम कर्तव्य, कुणा दुसऱ्याचं अर्पण खाणं हे माझं परम कर्तव्य नाही. इकडची सीट लढा, तिकडची सीट लढा, प्रीतम ताई घरी बसतील तुम्ही लढा, हे असलं काही चालणार नाही. कारण मी कुणाच्या मेहनतीचं खाणार नाही. एकवेळ मी मेहनत करेन तुमच्यासाठी, तुम्ही म्हणला तऊस तोडायला जाईन, कापूस वेचायला जाईन,
पण स्वाभिमान गहाण टाकू शकणार. खूप बोलायचं होतं मला, प्रश्न पडला होता मी काय बोलू. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत का, शेतमजुरांचे प्रश्न आहेत का, ऊसतोड कामगारांचे प्रश्न आहेत का. माझं सरकार होतं, ऊसतोड कामगारांचं महामंडळ होतं का रे, माझ्याकडे नव्हतं, माझ्याकडे निर्णय माझ्याकडे नव्हता. नंतर सरकार बदललं, ऊसतोड कामगारांचं महामंडळ माझ्याकडे होतं का, नव्हतं. ऊसतोड कामगारांचं महामंडळाला त्यातून न्याय देऊ शकले नाही. ऊसतोड कामगारांच्या महामंडळाला गोपीनाथ मुंडेंचा न्याय देऊन केवळ ऊसतोड कामगारांचं प्रेम मिळवता येणार नाही. अजून 2 दिवस उन्हात राबतील, पण कधीच मुंडे हे नाव ते सोडणार नाही. जेवढं तुमच्या सर्वांनी एवढा कानात येऊन एवढ्या कष्टाने इथे येऊन माझ्या या सीमोल्लंघनाला गर्दीचं सीमोल्लंघन केलं, त्याच्याबद्दल मी तुमचे नतमस्तक होऊन आभार. बरं आता मला सांगा, बरं काय आलात तुम्ही, काय आलात, मला कुठलं पद मिळालं म्हणून आलात का, मला कुठली खुर्ची मिळाली म्हणून आलात का, माझ्यासाठी आलात का, भगवान बाबासाठी आलात का, का मी असं तुम्हाला काय दिलं. पण त्या भव्यतेला दिव्यतेकडे निघायचं काम महाराष्ट्रातल्या माझ्यावर आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी केलं. मुंडे साहेब वाक्य नेहमी म्हणायचे, मी माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी तुमचे उपकार कधीच फेडू शकणार. सिन्नर येवला मिळणारे,
ही परिक्रमेच्या माध्यमातून मी जिथे जिथे गेले तिथे मी नाही जाऊ शकले तिथे आता येणार आहे. जिजाऊंचं दर्शन घ्यायला मी बुलढाण्याला येणार आहे. आता मी घरी बसणार ना. तुम्हाला मी मैदानात दिसेन. त्या मैदानात कोण असणार हाचा निर्णय तुम्ही घेणार आहात. तुम्ही पडले तर पडले कोण पडत नाही. अरे ब्रह्मा विष्णू महेश सुतार ना आपल्या युद्धांमध्ये हरले. भैरवांनी तर ब्रह्माचं एक शिर सुद्धा छेदून टाकलेलं आहे. शिवाला सुद्धा हनुमाना समोर युद्ध करताना नतमस्तक व्हावं लागलंय. विष्णूला सुद्धा अनेक संकटांना सामोरं जावं लागलंय. जर या त्रिदेवांना सुद्धा संकट आहे, देवीला सुद्धा लाखो असुरांबरोबर युद्ध करावं लागतं, तर युद्धाला आपण का तयार नाही राहणार. हार ती नाही जी तुम्ही स्वतःच्या हृदयात परत करता. हार ती आहे जी हजार वेळा हरलात तरी लोक तुमच्या गळ्यामध्ये सन्मानाने घालतात. तो हार तुम्ही माझ्या गळ्यात घाला. मी शिवशंकर खूप भोळा.